सध्या जगामध्ये चौथी औद्योगिक क्रांती होत आहे आणि त्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये त्यानंतर त्याबद्दल मी नंतर बोलू भारताला अगदी हयरीने भाग घेण्याची बरीचशी शक्यता आहे आणि ती जर का आपण त्या संधीचा जर का आपण फायदा घेतला तर अंत्योदय आणि सायंटिफिक किंवा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट या दोन्ही होऊ शकतात. आज मी नाशिकला सकाळी आलो, आज दुपारी माझी एका येथील स्थानिक शेतकऱ्यांची भेट झाली. काही शेतकऱ्यांची त्यांच्या पैकी एकाचं नाव विसरलं, कदाचित तुला तुम्हाला नाव आठवत असेल कुमार, की नाशिक कळी ऑडियन्स मध्ये असतील देखील इथे. तर हे शेतकऱ्यांचा एक ग्रुप आहे, शेती बॅकग्राऊंड असलेलं आहे. त्यापैकी एकाने सुनील खानवाले, तर त्यांची आता ह्यांची शेतीची बॅकग्राऊंड आहे. हे काही युवक आहेत, तर त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे म्हणजे थोडक्यामध्ये एक भाषांतर करण्यासाठी, इंग्लिश मधून मराठीमध्ये आणि नऊ भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट त्याचा त्यांनी विकास केलेला आहे. आणि आज त्यांची जी वेबसाईट आहे ती अतिशय लोकप्रिय झालेली आहे, त्यांची नोकिया गुगल अशा कंपन्यांबरोबर त्यांचा व्यवहार सुरू झालेला आहे. तो एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला त्यांनी ही टेक्नॉलॉजी मोबाईलवरती आणून खेड्यातल्या अगदी जे शाळेचं शिक्षण घेऊ शकत नाही अशा लोकांपर्यंत त्यांनी ते मोबाईल पोहोचून त्यांना पण हे त्यांनी ते तंत्रज्ञान त्यांनी दिलेलं आहे. हे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि एका बाजूला आणि अंत्योदय जे म्हणतो ह्या दोघांचा संगम कसा घालू शकता येईल, ते म्हणजे त्याचं ज्वलंत उदाहरण नाशिकमध्येच आहे आणि ते मी आजच बघितलेलं आहे. तर हे अशा तऱ्हेने जर का मोठ्या प्रमाणामध्ये जर का प्रयोग झाले तर तंत्रज्ञानाचा तर विकास होईल, विज्ञानाचा तर विकास होईल, पण तो असा की ज्याचा फायदा गरीबातल्या गरीब आणि खेड्यातल्या छोट्या देखील माणसांना होऊ शकेल. आता इस्रायल